सध्या लॉकडाऊनमुळे मोठमोठ्या उद्योगपतींसह गरीब शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत उस्मानाबाद तालुक्याच्या उपळा येथील द्राक्ष बागायतदार लक्ष्मण पडवळ यांनी 8 लाखांचा फटका सहन करत कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला असून मुकाट फिरणाऱ्यांना त्यांनी घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आनंद साखरे यांनी. उपळा येथील लक्ष्मण पडवळ या शेतकऱ्यांना 10 एकर शेती आहे. पडवळ यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली आहे. त्यांनी 2.5 एकर क्षेत्रात द्राक्ष बागेची लागवड केली आहे. ही द्राक्ष बाग सध्या बहरून आली आहे, परंतु देशात लॉकडाऊन असल्यामुळं द्राक्षाचे भाव गडगडल्यामुळं बागेकडे व्यापारीही फिरकत नसल्यानं कमी किमतीत द्राक्ष विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. देशात सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळं मोठ्या उद्योगपतीपासून ते सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु या कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजाराच्या लढाईमध्ये गरीब शेतकरी देखील कशा पद्धतीनं सहभागी होतो आहे की माझं नुकसान झालं तरी हरकत नाही, परंतु या कोरोनाची लढाई जिंकली पाहिजे यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना देखील आव्हान करताना पाहावयास मिळत आहे. तर चला जाऊया आपण अशा शेतकऱ्याला भेटूया. उस्मानाबाद तालुक्यातील उपळा येथील लक्ष्मण पडवळ या शेतकरी काय म्हणतोय हे पाहूया. तसेच पडवळ यांनी गेल्या आठवड्यात 2 एकर कोथिंबीर विक्रीला आलेली असताना ग्राहक नसल्यानं त्या कोथिंबीरीवरही नांगर फिरवला होता. त्यामुळे पडवळ यांना जवळपास 8 ते 9 लाख रुपयांचा फटका बसला आहे. असं असतानाही मला फटका बसला तरी चालेल, परंतु या कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावं असं आवाहन पडवळ यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केलं आहे. तर आज महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये कोरोनाची साथ पसरलेली आहे. या कोरोनाच्या साथीमुळं खूप मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आमच्यासारख्या शेतकऱ्याचंसुद्धा खूप मोठं नुकसान व्हायला लागलेलं आहे. माझ्याकडे एकंदरीत 10 एकर शेती आहे, 2.5 एकर द्राक्षाची बाग आहे. द्राक्षाची बाग अतिशय उत्तम प्रतीची आलेली आहे, परंतु ह्या लॉकडाऊनमुळं आज बागेकडे एकही व्यापारी फिरकत नाही. जवळजवळ 40-50 रुपये किलोनं जाणारा द्राक्ष आज 15-20 रुपये किलोनं विकायची पाळी आलेली आहे. त्याचप्रमाणे 2 एकर कोथिंबीर होती, परंतु लॉकडाऊन असल्यामुळं कुठलाही व्यापारी न आल्यामुळं ती आज मी नांगरून टाकलेली आहे. परंतु काय हरकत नाही, असं नुकसान झालं तरी चालेल, परंतु या देशातून या जगातून एव्हाना आपल्या गावातून हा कोरोना हद्दपार करणं गरजेचं आहे. कोरोनाची लढाई जिंकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल किंवा सर्व प्रशासन असेल जे आपल्याला आव्हान करतं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. आज बऱ्याच गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पुणे मुंबईवरून जी काही मंडळी आलेली आहेत हापचड्या घालतायत, रस्त्यावरती फिरतायत आणि या कोरोनाच्या लढाईमध्ये ते थोडेसे बाधा आणतायत. तर माझी त्यांना एक कळकळीची विनंती आहे की शासनाचंच नाही, आपलंच नाही तर सगळ्या जगाचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. नुकसान झालं तरी चालेल, हे नुकसान आज ना उद्या आपण भरून काढू, परंतु कोरोनासारख्या असाध्य रोगानं जर नुकसान झालं तर ते कधीच भरून निघणार आहे. तर अशा लोकांनी घराच्या बाहेर न पडता स्वतःला लॉकडाऊन करून घेणं गरजेचं आहे, स्वतःच्या घरात बसणं गरजेचं आहे, जेणेकरून या कोरोनावर आपण सहजासहजी विजय मिळवू. सहजासहजी विजय मिळवायचा असेल तर याला दुसरं कुठल्याही प्रकारचं औषध नाही, तर स्वतः घरात बसणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो आहोत पोलीस प्रशासन असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, आशा कार्यकर्ते असतील ग्रामीण भागापर्यंत, ह्या किती मरमर करत आहेत आणि या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, सारखं आपल्याला आव्हान करतायत. प्रशासन सारखं सज्ज आहे तरी त्याला प्रतिसाद देणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आजचं नुकसान उद्या नक्की भरून निघेल, परंतु कोरोनामुळं झालेलं नुकसान कधीही भरणार नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे की घरातच बसा, घराच्या बाहेर येऊ नका आणि शासनाला चांगला प्रतिसाद द्या की जेणेकरून आपण याच्यातून सहजासहजी बाहेर निघू. तर आता आपण पाहिलं की हा शेतकरी स्वतःचं नुकसान होत असलं तरी कळकळीनं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आव्हान करतात, असंच आव्हान स्वतः मनाचा मोठेपणा करून नुकसान सहन करत या कोरोनाच्या लढाईमध्ये सहभागी झालेला आहे. आता तरी कमीत कमी जे लोक विनाकारण बाहेर फिरतात ते या कोरोनाच्या लढाईत सहभागी होऊन घरातच राहणं पसंत करतील अशी अपेक्षा करूयात. कॅमेरामन राजेंद्र कानडेसह आनंद साखरे, स्टार महाराष्ट्र, उस्मानाबाद.